दुस माणसाबद्दल मी जास्त बोलत नाही. तालिका अध्यक्ष म्हणून झाले भास्कर जाधव. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं दिसून आलं. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षाच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. एक वर्षासाठी हे निलंबन असणार आहे. त्यावरून आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय. विधानसभेतील 12 आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर प्रहार केलाय. नितेश राणे म्हणाले की आमचे 12 आमदार सैनिकांसारखे लढले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचं निलंबन करण्यात आलं. आम्ही कोकणातले आहोत. भास्कर जाधव कोकणातले आहेत. कोकणात दशावतार असतो, त्यात सोंगाड्या नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या नरकासूर आहेत, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली होती. आम्हाला माहिती आहे सोंगाड्या आणि नरकासूर आहे, तो असा हलतो, हलणार काय, डुलणार काय, हे सगळे किती विषय आम्ही ओळखतो. नितेश राणेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचं जाधव यांनी म्हटलंय. मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नितेश राणेंना फडतूस म्हणत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.